आपल्या तिसरीच्या विद्यार्थ्यांना मराठी या विषयाचा रमाई भीमराव आंबेडकर हा पाठ शिकवणार आहोत. आपण आपल्या विद्यार्थ्यांना पाठ समजावून सांगणार आहोत, त्याबरोबर संविधान म्हणजे काय, संविधानाची उद्देशिका म्हणजे काय हे देखील समजावून सांगणार आहोत. आपले विद्यार्थी उद्देशिकेचं वाचन देखील करणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला देखील महत्व देणार आहोत. आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सामाजिक, भावनिक, नैतिक विकासावर भर देतं, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर देखील भर देतं. हा पाठ शिकवताना या प्रकारचा विकास आपण कसा साध्य करणार आहोत, तर त्यासाठी आपण हा पाठ शिकवताना विद्यार्थ्यांकडून काही उपक्रम करून घेणार आहोत. जसं की संविधान म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितल्यानंतर गटांमध्ये विद्यार्थी शाळेसाठीचं किंवा त्यांच्या घरासाठीचं संविधान बनवतील विद्यार्थी. त्याचबरोबर विद्यार्थी रमाई आंबेडकर यांच्याविषयी माहिती घेतील, भीमराव आंबेडकर यांच्याविषयी माहिती घेतील आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान निर्मितीमधील योगदान देखील विद्यार्थ्यांना माहिती. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना हा पाठ समजावून सांगणार आहोत आणि त्यांच्याकडून वेगवेगळे उपक्रम करून घेणार आहोत. धन्यवाद.